नमस्कार, आपण पाहत आहात शौर्य मराठी। मनपा आयुक्त विद्या गायकवाड यांच्या उपस्थितीत शुक्रवारी शहरातील भाजीपाला, फळ विक्रेते व इतर व्यवसाय करणाऱ्यांची बैठक घेण्यात आली। प्लास्टिक पिशव्यांचा वापर बंद करावा असे आवाहन करण्यात आले, अन्यथा मनपाकडून कडक कारवाई करण्यात येईल असा इशारा यावेळी आयुक्तांनी दिला। ही बैठक मनपाच्या दुसऱ्या मजल्यावरील सभागृहात पार पडली। यावेळी भाजीपाला, फळ विक्रेते व इतर व्यावसायिक यांच्याबरोबरच शहरातील तमाम नागरिकांना देखील बाजारात येताना कापडी पिशव्या घेऊन येण्याचे आवाहन करण्यात आले। प्लास्टिक पिशव्यांचा वापर करणे न थांबविल्यास व्यवसाय करणारे तसे सामान्य नागरिकांवर सुद्धा अधिनियमांद्वारे दंडात्मक कारवाई करण्यात येईल असा इशारा मनपा प्रशासनाकडून देण्यात आला आहे। या बैठकीस मनपा आयुक्त डॉक्टर विद्या गायकवाड, आरोग्य अधिकारी अभिजित बावीसकर तसेच अतिक्रमण विभाग प्रमुख संजय ठाकूर व शहरातील भाजीपाला विक्रेते, फळ विक्रेते व इतर व्यवसाय करणारे उपस्थित होते। तर पहिला उद्देश मला तुम्हाला ही विनंती करेल की तुम्ही प्लास्टिक वापरू नका किंवा कॅरी बॅग वापरू नका। शनिवार रविवारपर्यंत आपल्याला 2 दिवस आहे की या 2 दिवसात तुम्ही कॅरी बॅग खरेदीच करू नका। कारण की मी जितकं आता काम केलं या प्लास्टिक मुक्तीमध्ये, तर सगळीकडे आता असं झालेलं आहे की लोक चोरून लपून प्लास्टिक विकल्या जातात, कॅरी बॅग विकल्या जातात। एक मोटरसायकलवर माणूस येतो आणि मग कॅरी बॅगचे पाकिटं वाटत वाटत 100 रुपयाला, 500 रुपयाला असे पाकिटं पाठवून जातो। म्हणून मोस्टली MIDC आपल्याला आता जास्त प्लास्टिक सापडत, पण हे जे कॅरी बॅग आहे या विकल्या जातात हे सर्व शुद्ध। इव्हन जेव्हा माझ्या सत्कारा लोक याची बुके घेऊन, तेव्हा त्यांना पहिले तेच म्हणायचे कॅरी बॅग मध्ये बुके येतो। तर हे अजून बंद झालेलं नाही। आज आपण फळवाले भाजीवाले घेतलेले, तर हे 2 दिवस आहेत आपल्याला की आपण आता कॅरी बॅग खरेदी करू नका आणि नागरिकांना विनंती करा की कॅरी बॅग आम्ही देणार नाही। कारण तुम्ही सुरुवात केली ना की मग ते पिशवी आणायला सुरुवात करते, यानंतर आता मग ती नागरिकांनाही बंद करायला सुरुवात करणार आहे। पण तुम्हाला विनंती अशी की तुम्ही आता वापरायला सुरुवात करू नका, कारण की सोमवारच्या नंतर आपण थोडी रॅश कारवाई आणि जास्त लोक उतरवणार आहोत बंद करण्यासाठी। तर ऑफिसमध्ये लोक ऍक्शन घेण्यासाठी बाहेर उतरतील। तर माझी विनंती, कृपया तुम्ही आमच्या ऍक्शन मध्ये कोणालाही त्रास होऊ नये यासाठी तुम्ही कुणी घेऊ नका कॅरी बॅग, ही माझी तुम्हाला विनंती आहे। आणि लोकांना विनंती करा की बॅग आहे, तुम्ही उद्यापासून म्हणायला सुरुवात करा। उद्या शनिवार बाजार आहे, बऱ्याच लोकांना त्यातून अनुभवले की कॅरी बॅग शिवाय हे करू नका, पिशवी आण, तर ते हळूहळू मेसेज जाईल। सोमवार मंगळवार पासून आपण ऍक्शन प्लॅनला सुरुवात करू। इथून पुढे अजून मग म्हणजे ते करतो काटा जप्त करणं, 500 रुपये दंड लावणे किंवा मग उद्या दाखल करणे, या या हळूहळू हळू ऍक्शन व्हायला सुरुवात होतील।